कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला काय बोलायचं माझ्याशी? नाही म्हणजे बोलायला काय ठेवलंयस तू? माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप केलेस, माझ्या नवऱ्याचं नाव खराब केलंस. तुला माहितीये त्यांना आता बाहेर पडताना ना 4 वेळा विचार करावा लागतो. ज्या माणसाने नेहमीच लोकांचा चांगला विचार केला, परस्त्रीकडे वाईट नजरेने कधीच नाही बघितलं त्यांनी, त्यांना तुझ्यामुळे काय भोगावं लागतं याची कल्पना आहे का तुला? तू तुझ्या स्वार्थापोटी वाटेल ते करायला निघालीस. स्वार्थ कसला स्वार्थ? मी पैसे मागितले तुमच्या नवऱ्याकडे का? प्रमोशन करा म्हणून सांगितलं. तुझा नेमका काय हेतू आहे ना अजून आम्हाला काही कळलं नाही, पण तू हे जे काही करतेस त्यामागे काहीतरी मोठं कारण आहे. योजना तू अशी लोकांसमोर आधीबोळी बनून फिरतेस ना, मुलाखती देतेस, ह्याचा परिणाम काय होणार माहितीये तुला? जेव्हा सत्य येईल ना लोकांसमोर, तेव्हा तुझ्यासारख्या बायकांमुळे बायकांवरचा विश्वास कमी होणार आहे लोकांचा. चांगल्या बायकांवर विश्वास ठेवायला 4 वेळा विचार करावा लागेल. तुझ्यासारख्या बायका ना पुरुषांना फसवतात, चुकीची वागणूक देतात, खोटे आरोप करतात पुरुषांवर. त्यामुळे काय होणार आहे माहिती? ज्या खऱ्या आहेत ना बायका, ज्या न्याय मागताय, त्यांना न्याय मिळायला उशीर होतोय तुझ्यासारख्या बायकांमुळे. तुझ्यासारख्या बायकांमुळे ना बायकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय लोकांचा. तुला एक खरं सांगू योजना, तू जे काही आरोप करतेस माझ्या नवऱ्यावर ते जर खरे असते ना, एक बाई म्हणून मी तुझ्या पाठीशी उभी राहिली असते. पण मला माहिती माझा नवरा कसा आहे, माझा ना माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. खरं तर तुलाही माहिती आहे माझा नवरा कसा आहे, पण तू हे सगळं का करतेस, कशासाठी करतेस, आणि हे करताना तुला लाज नाही का वाटत आहे? झालं बोलून. आता मी काय सांगते ना ते ऐका. तुम्ही हे सगळं तुमच्या नवऱ्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी करताय ना, त्यांना न्याय मिळावा म्हणून माझ्या दारापर्यंत आलात ना, तसंच मी सुद्धा हे सगळं माझ्या कुटुंबासाठीच करतेय. कुठलं कुटुंब ग? आम्हाला तर म्हणालीस मी एकटीच राहते, माझ्या लग्नासाठी मुलगा बघतायत आई बाबा, मला आता कामावर लक्ष केंद्रित करायचंय. योजना का किती खोटं बोलणार आहेस तू? तुम्ही मला समजून घ्याल अशी अपेक्षा नाहीच आहे. तुम्हाला मी चुकीची वाटणार. मला तुमच्याशी वाद घालायची इच्छा नाही, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. असं कसं? तूच मला म्हणालीस ना मला बोलायचंय तुमच्याशी, मग बोल ना आता. ते फक्त एवढंच सांगायचं होतं की तुमच्या नवऱ्याला माझा एक निरोप द्या. कसला निरोप? त्याला म्हणावं त्याच्यावर उपकार म्हणून मी पोलिसांकडे गेलेले नाहीये. त्याला जर का असं वाटत असेल की हे प्रकरण इथेच थांबावं, मी पोलिसांकडे जाऊ नये, त्याला त्याच्या कुटुंबाला अजून त्रास द्यायचा नसेल, तर त्याने इथे यावं, माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागावी. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.